नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच पालक बंधू बहिणींनो, आज आपण इयत्ता 5वी भाग 2 मधील स्थिर जीवनाची सुरुवात या 8व्या घटकाला आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम यातील पहिला घटक म्हणजे पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात। बघा विद्यार्थी मित्रांनो, पशुपालन म्हणजे काय? सर्वप्रथम आपण पशुपालन या घटकाला अभ्यासणार आहोत। बघा, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस इत्यादी प्राणी आपण बघतो। हे पाळीव प्राणी जे आहेत हे आपल्याला खूप उपयोगी असतात। बघा, एखादी प्राणी जात असेल आणि ती आपल्याला मांसाळण्याची आहे, या प्रक्रियेला 3 मुख्य पायऱ्या असतात। म्हणजे आपल्याला त्या तिची गाय आहे, म्हैस आहे, कुत्री आहे, शेळ्या आहेत, यांना आपण जेव्हा मांसाळतो तर या मांसाळण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतात। पहिली गोष्ट म्हणजे हे जे रानटी प्राणी जे असतात त्या रानटी जनावरांना आपल्याला पकडून आपल्या ताब्यात घ्यावं लागतं। मग त्यानंतर त्या जनावरांना माणसांबरोबर राहण्याचे प्रशिक्षण म्हणजेच वळण त्यांना त्यावेळेस आपल्याला लावावं लागते। त्यानंतर त्यांच्यापासून आपल्याला दुधाचे पदार्थ आपल्याला त्यांच्यापासून मिळवावे लागतात आणि त्यांच्याकडून आपल्याला कष्टाची कामे करून घ्यावी लागतात। बघा, ही जी शेवटची पायरी आहे म्हणजे आपण प्राण्यांकडून कष्टाची कामे करून घेतो, त्यांच्याकडून दुधासारखे म्हणजे त्यांच्या दुधापासून वेगवेगळे पदार्थ आपण तयार करतो, त्यांचं दूध मिळवतो, त्यांच्याकडून कामं करून घेतो। ही जी तिसरी पायरी आहे ही खूप महत्त्वाची पायरी आहे आणि ही शेवटची पायरी जेव्हा आपण साध्य करतो तेव्हा त्याला पशुपालन असे आपण म्हणतो। बघा, आपण 6व्या पाठात अभ्यासलं होतं की मध्याश्मयुगातील जो माणूस होता हा माणसाने सर्वप्रथम कुत्रा या प्राण्याला मांसाळलं होतं। म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कुत्र्याला त्या ठिकाणी प्रशिक्षण हे दिलं गेलं आणि कुत्रा हा सर्वात पहिला प्राणी होता की त्या प्राण्याला मांसाळण्याचं काम हे करण्यात आलं होतं आणि त्या पाठोपाठच शेळ्या, मेंढ्या, मग त्यानंतर मांसाळण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं। त्याचप्रमाणे बघा आता मित्रांनो, अशी तिसरी पायरी असते की त्यापासून आपण म्हणजे या प्राण्यांपासून विविध प्रकारची कामं आपण करून घेतो। ही तिसरी पायरी जेव्हा साध्य होते तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने पशुपालन असं म्हटलं जाते। हे पशुपालन आपण करतो।